राजापूरच्या बारसू येथे काल उशिरा रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मागील 3 दिवसापासून राजापूर बारसू सड्यावरील माती सर्वेक्षणाचे काम सुरू असून तेथील सर्व परिस्थितीचा आढावा अविनाश लाड यांनी घेतलाय. तेथील महिलांशी चर्चा केली, तसेच प्रथम जनतेला विश्वासात घेऊनच प्रकल्पाचे सर्वेक्षण करावे, माती सर्वेक्षण करावे असे देखील अविनाश लाड यांनी यावेळी सांगितले आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही कळलं असेल, जे दिल्लीमध्ये चाललं ते इकडे प्रसार माध्यमाला बाजूला ठेवणं, जे आपल्याला खोटं दाखवाय ते खोटं दाखवणं, खरे वास्तविक परिस्थिती दाखवणे नाही. आणि म्हणूनच याच्यामध्ये काळभर तुम्हाला कळलं असेल की जर माझे जे हे जे मीडियावाले जर बाहेर आहेत, म्हणजे खरं दाखवणार कोण, हे दाखवलं जाऊ नये म्हणून चालले प्रचारामध्ये. याचा अर्थ ह्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी काळभेर आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आमचे जे कष्टकरी लोक आहेत, जे शेतकरी वर्ग आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे पण जर तुम्ही ऐकून घेणार नसेल आणि दडपशाहीच्या मार्गाने जर तुम्ही त्यांना मान्य करून घेणार असेल तर कोणी यासाठी बदणार नाही. कालच नानाभाऊ पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे आमच्या नेतृत्वाने पण शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, दडपशाहीला बी घालणार नाही एवढं स्पष्ट सांगितलं. त्यांना काँग्रेस पक्ष या कष्टकऱ्यांच्या बाजूने, या आंदोलनकऱ्यांच्या बाजूने सातत्याने उभा राहील. उद्याची निमंत्रण ही जे आहे पण फेल आहे, कारण ज्या आंदोलनकर्त्यांना बोलवलेलं आहे त्या आंदोलनकर्त्यांचे नेते त्यांना तडीपार केलेले आहे. जे कोण बोलणार आहे, जे कोण बाजू मांडणार आहेत, त्यांना तडीपार केलेलं आहे. मग यांची बाजू मांडणार कोण? ज्यांना तुम्ही तडीपार केलेलं आहे, ज्यांना त्याचा अभ्यास आहे, त्या लोकांनी तिथे बोलवलं पाहिजे आणि त्यांचाही चर्चा केली पाहिजे. आणि मग काय ते लोकांचा तुमचा आमचा निर्णय झाला पाहिजे. इथे फक्त तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं होणार असेल तर आम्हाला कदापि शक्य मान्य होणार नाही.